श्रीरामपूर तालुक्यामध्ये वांगेखुर्द भेडापूर या ठिकाणी मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी शिवमल्हार वाघ्या मुरळी सेवाभावी संस्था यांचा प्रथम वर्ष वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भामाठाण येथील अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती स्वामी परमपूज्य जगद्गुरु मठाधिपती अरुणनाथ गिरीजी महाराज हे होते, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रनायक महादेवजी जाणकार यांच्या आदेशाने प्रमुख अतिथी म्हणून रासपचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पठारे, सय्यद बाबा शेख, शरद बाचकर, हरिभक्त परायण चोरमले महाराज शास्त्री, नंदकुमार खेमनर, वांगीखुर्दचे सरपंच काकासाहेब साळे, नानासाहेब जुंधारे, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णाताई जराड, गौरीच्या महिला तालुका अध्यक्ष रेखाताई नरवडे, शेतकरी आघाडी अध्यक्ष नानासाहेब जगताप, ज्येष्ठ नेते वाल्मिकराव भोकरे हे होते. शिवमल्हार वाघ्या मुरळी या संस्थेने एक वर्षामध्ये लोककलाकारांच्या अडचणी लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील समाजाला लाजवेल असे कार्य करून दाखवले आहेत. त्यात प्रामुख्याने शिधा वाटणे, वाघ्या मुरळी कलाकारांना कपडे वाटणे, तसेच त्यांच्या सुखदुःखामध्ये शक्य होईल तेवढी मदत करणे असे अनेक उपक्रम या संस्थेने एक वर्षामध्ये महाराष्ट्रात केले आहेत. या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ येळे, श्रीरामपूर तालुक्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय कचरे, अध्यक्ष विशाल शिरसाट, कार्याध्यक्ष आशाताई गायकवाड, सुमनबाई पवार, सरचिटणीस शिवाजी गायकवाड, चंद्रकांत थोरात, छबुराव शिंदे, रासपचे सोपान तांबडे, लता मनोहर, दत्तात्रय निकम, मुरलीधर पेरणी, भीमराज गायकवाड, आदिनाथ ढोपणे, तणिक्षा कुमारी, गोरख मोरे आदींसह शिवमल्हार वाघ्या मुरळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य संपूर्ण महाराष्ट्रातून बहुसंख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी उपसंपादक अमीन शेख, अहमदनगर. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुहूर्त मिळवली स्वराज्याची आणि त्या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण लाख मोलाची भर घातली, कारण ती आपण लोक जनतेच्या समोर जाऊन आपल्या गायनातून, आपल्या प्रवचनातून, आपल्या संभाषणातून, आपल्या भाषणातून लोकांच्या पर्यंत ती पोहोचवली. खऱ्या अर्थानं तुम्ही अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. जसा देव सुरुवात असेल तेव्हापासून यांनी सेवा केलेली आहे. जोपर्यंत देवाचं नाव आहे, जोपर्यंत देवाचं अस्तित्व आहे, तोपर्यंत ही सगळी माणसं आहेत. म्हणजे देवाला जेवढा सन्मान देतो, भक्तांना जेवढा सन्मान देतो, तेवढा यांना आपल्या लोकांनी दिला पाहिजे असं माझं मत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही यांचा सन्मान वाढवणार नाहीत तोपर्यंत यांचे प्रश्न समोर येणार नाहीत. जोपर्यंत यांचे प्रश्न समोर येणार नाहीत तोपर्यंत यांचे प्रश्न सुटणार नाहीत. आणि प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला सगळ्यांना ताकदीने एकत्र यावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक वार्डामध्ये जोपर्यंत तुम्ही तुमचा माणूस शोधणार नाहीत तोपर्यंत आपल्या प्रश्नाला खूप मोठी वाचा पडे मिळेल असं आपल्याला वाटत नाही. आणि याच्यासाठी खूप मोठा काळ आपल्याला लढा द्यावा लागेल. धन्यवाद. आज या ठिकाणी शिवमल्हार वाघ्या मुरळी गोंधळी ही संस्था या ठिकाणी याचा प्रथम वर्धापन दिन आत्ताच या ठिकाणी पार पडलेला आहे. अत्यंत सुंदर या संस्थेने हे कार्य हाती घेतलेलं आहे. गोरक्षनाथ येळेभाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम, नंदभाऊ खेमनार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा कार्यक्रम या ठिकाणी घडवला. आत्ताच महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील सर्व भाग्या मुरळीच्या प्रश्नावरती अनेक चर्चाही या ठिकाणी झाली. तर हे कलाकार आहे, भक्त आहे, यांच्यावर कधी उपासमारीची वेळ येऊ नये याकरता शासनानेही या ठिकाणी लक्ष घालावं. या कलाकारांकरता मानधनाच्या योजना शासनाने या कलाकाराला देण्याकरता पुढे यावं. आणि हे जे कलाकार आहे आपली जनजागृती करतात, प्रबोधन करतात, आणि प्रबोधनाचं काम हे आयुष्यभर करत असणारी ही जी परंपरा वाघ्या मुरळीची, ही भारतातील आपली सर्वात मोठी संस्कृती आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या संस्थेने प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने नगर जिल्हा आणि महाराष्ट्रातील वाघ्या मुरळीला या ठिकाणी निमंत्रित केलं, सर्वांचा सन्मान केला आणि मलाही या ठिकाणी पाचारण केलं, त्याबद्दल मी या संस्थेला मनापासून धन्यवाद देईल. या